ദൈവത്തെ നോക്കോളൂ. अगे डॉक्टर मला सांगितलं ना व्यायाम करायला असा 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 काय हे जे प्रेशर पॉईंट आहे हे प्रेस करायचे की लिव्हर ओके होते कुठेच का कोणत प्रशांत दामले, शुभांगी गोखले, शंकरशन कराडे आणि रुचा आपटे यांच्या प्रमुख भूमिकेतील साखर खाल्लेला माणूस हे धमाल विनोदी नाटक सध्या मराठी रंगभूमीवर लोकप्रियता मिळवते. काय खासियत आहे या नाटकाच्या कथानकाची याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत या नाटकातील कलाकार टीम कडून. सोबतच नाटकाची छोटीशी झलक सुद्धा आपण पाहणार आहोत आजच्या नाट्यरंजन मध्ये. साखर खाल्लेला माणूस या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत ही लोकं स्वतःला रिलेट करू शकतात. म्हणजे चिडचिड करणारी, रागावणारी आणि ह्याच्यातली माझी बायको आणि रुचाची आई ही जी आहे ती आई सर्वसाधारण आहे, त्यामुळे ह्या आईशी उपस्थित स्त्रिया स्वतःला बघतात आणि माझ्या कॅरेक्टरमध्ये पुरुष बघतात आणि ही जी मुलगी जी आहे हे मुलीचं कॅरेक्टर हे आधुनिक कॅरेक्टर आहे, आजचं कॅरेक्टर आहे, त्यामुळे यंग जनरेशन त्या मुलीमध्ये बघते. तर मला असं वाटतं की साखर खाल्लेला माणूस हे एक पॅकेज आहे. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. किती छान. किती घाण. ते काय काय गोमूत्र असं नाही वाटत असं बोलू नका ना. शी ओटी टीचर सहा हा सबस ओटी टीचर सहा खास डायबिटी लोकांचं एक मिनिट मला काय डायबिटीस बिटर झालंय लगेच डायबिटीस म्हणून साहेब बघू नको माझ्या. आतापर्यंत जो मी काही नवरा किंवा प्रियकर केले होते हे सगळे प्रेमळ होते. हा सतत चिडचिड करणारा नवरा आहे जो मी आजपर्यंत कॅरेक्टर केलं नव्हतं. आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की ह्या नाटकाचा जो विषय आहे हा विषय मला भावला. तो फार काय अतिशय गंभीर विषयावरचं अतिशय विनोदी नाटक असे दोन टोकाचं ते हे आहे, त्यामुळे मला ते करायलाच पाहिजे असं मी ठरवलं. साखर खाल्लेला माणूस ही अगदी सामान्य माणसाची कहाणी आहे आणि घराघरामध्ये हा एक साखर खाल्लेला माणूस असतो, त्यामुळे हे खूप म्हणजे अगदी आत्ताचं नाटक आहे, आजचं नाटक आहे आणि खुर्चीत बसलेल्या माणसाला वाटेल आत्ताचं म्हणजे या क्षणाचं नाटक आहे. तर त्यातल्या एक प्रशांत दामलेंची जी भूमिका आहे त्याच्या बायकोची मी भूमिका करते आहे, माधवी असं माझं नाव आहे भूमिकेचं. तर ही गृहिणीच आहे पण अर्थातच प्रत्येक घरातली गृहिणी त्यातल्या त्यात वेगळी असतेच, त्यामुळे ही थोडीशी केअरटेकर या भूमिकेतली मजा आहे या माधवीमध्ये. आणि खूप मजा येते, थोडीशी भांबावलेली, बावरलेली आणि नवऱ्याच्या काळजीने त्रस्त अशी माधवी आहे. माझी भूमिका एका चांगल्या डॉक्टरची आहे जो डॉक्टर झालाय आणि एक उद्देश घेऊन एका असा माणसाच्या घरात जातो जिथे तो ऑलरेडी स्ट्रेस्ड आहे, त्याला शुगर झाली आहे आणि मग त्याच्या त्रासामध्ये त्याच्या टेन्शनमध्ये ह्या माणसाची ओंकार आपटेची भर पडते आणि कसं त्याच्यातली एक गंमत होते हे साखर खाल्लेल्या माणूस या नाटकामध्ये माझं पात्र आहे. आणि इंटरेस्टिंग आहे खूप, तो आजच्या काळातला आहे पण एक बंचुका नाही आहे, खूप चांगला आहे आणि सरळ मार्गी चालणारा डॉक्टर आहे अशी भूमिका आहे. आणि खूप मजा येते, खूप धमाल येते कारण दामले सर एक अभिनयाचं विद्यापीठ त्यांच्याबरोबर नाटकात रंगभूमीवरती उभं राहायला मिळणं हे फार अभिमानाची भाग्याची गोष्ट आहे. रोजच्या प्रयोगात खूप छान शिकायला मिळतो, रोज वेगळा प्रयोग होतो म्हणून प्रयोग म्हणतो ऑफकोर्स, पण दामले सर असल्यामुळे एक वेगळं चैतन्य असतं आणि खूप मजा येते. डायबिटीज हा 400 वर्षांपूर्वी होता का? चारशे वर्षांपूर्वी तुझा बाप, तुझे वडील, आजोबा आणि कोणी होते काय 400 वर्षांपूर्वी? काय कारण त्याचं लोकांचं माझ्या भूमिकेचं नाव रुचाच आहे आणि ती आजच्या काळातल्या युथला रिप्रेझेंट करते असं मला वाटतं. की
ते खूप असे विचार करणारे नाही आहेत, पण त्यांना माहिती असतं ते काय करत आहेत आणि ते वेडावाकडं काहीतरी करून बसत नाहीत. अशाच टाईपची ती मुलगी आहे. आणि तिचे आई बाबा आहेत दोन आणि एक तिचा बॉयफ्रेंड आहे या नाटकामध्ये. आणि फार मजा येते. आणि कॉमेडी नाटक मी पहिल्यांदाच करते आहे, तर मला खूप चॅलेंजिंग वाटतं हे नाटक करताना, कारण प्रशांत आमलेंसारखं कॉमेडियन तुमच्यासमोर असतो स्टेजवर आणि इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू मेक शुअर की लोकं तुम्हाला पण नोटीस करतात. सो इट इज अ जॉय अँड फन. साखर खाल्लेला माणूस या नाटकाची झलक सोबतच यामधील कलाकारांशी केलेली बातचीत आपण नाट्यरंजनच्या भागात पाहिलीत. आपण जर का साखर खाल्लेला माणूस हे नाटक जर पाहिलं असेल तर नक्की सांगा आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. तसंच नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी शुभांगी गोखले. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.